अल्पवयीन मुलांनी मुलींनी वाहन चालवल्यास संबंधित वाहनचे मालक पालकांना 3 महिन्याचा तुरुंगवास तसेच 25,000 रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलिसांनी कारवाई करीत वडिलांना बोलवून तुरुंगात टाकायचे का अशा शब्द समज देत विद्यार्थ्यांनी समुपदेश कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना, ट्रिपल सीट, विना हेल्मेट, बेशिस्त वाहन चालवणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांवर शिरवळ वाहतूक पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली. शिरवळमधील वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समुपदेश करण्यात आले. फलटण उपविभागीय अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ या ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत एकाच दिवशी सुमारे 30 ते 40 कारवाई करण्यात आली असून वाहनधारकांना शिरवळ पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन शाळकरी विद्यार्थ्यांकडून नेहमीच केले जाते. अपघात व त्यांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. अल्पवयीन मुले मोटारसायकल चालवत असताना याकडे पालकांनी, संबंधित शाळेतील शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचं आहे. स्वतः पाल्यांनी देखील काळजी घ्यायला हवी असे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी सांगितले. यावेळी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय दिघे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार अभंग आदी कर्मचारी उपस्थित होते. जीवन सोनवणे, जुमन न्यूज, शिरवळ.